राजधानी दिल्ली इथं पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला यामध्ये आम आदमी पार्टीनं अभूतपूर्व यश संपादन करत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे या यशाचा आनंदोत्सव कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय संपादन करत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे आम आदमी पक्षानं सत्तर जागांपैकी तब्बल बासष्ट जागा मिळवल्या दिल्लीच्या जनतेनं भाजप आणि काँग्रेस या विरोधी पक्षांचा तिसऱ्यांदा सुपडा साफ केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील पंधरा कार्यकर्ते गेले पंधरा दिवस दिल्लीला गेले होते या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षानं केलेला विकास आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेले प्रकल्प प्रचार सभेत मांडले होते पक्षाला घवघवीत यश मिळाल्याबद्दल या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांचा अभिनंदन करत आनंद व्यक्त केला कोल्हापुरातील ठिकठिकाणच्या चौकांमध्ये साखरपेढे वाटत विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संदीप देसाई नारायण पोवार जे एम पोवार निलेश रेडेकर उत्तम पाटील आदम शेख गणेश बकरे भिकाजी कांबळे दीपक नंदवाणी वैशाली कदम इलाई शेख आनंदराव वणिरे अनुपम चोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते